इयत्ता 10वी गणित भाग 2 त्रिकोणमिती दैट इज ट्रिग्नोमेट्री या प्रकरणाचा हा तिसरा वीडियो आहे। आजच्या वीडियो मध्ये आपण हे जे गुणोत्तर आहे साइन कॉस टैन कोसेक सेक आणि कॉट ही जी त्रिकोणमितीय गुणोत्तरे आहेत त्यांची 0° 30° 45° 60° आणि 90° या मापाच्या कोनांची जी सारणी आहे ती सारणी बघणार आहोत। म्हणजे आपल्याला द व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ एंगल्स 0° 30° 45° 60° आणि 90° या आज प्रथम अभ्यासायच्या आहेत। या पाहिल्यानंतर आपण पुढच्या उदाहरणांकडेच्या 6.1 मधल्या पुढच्या उदाहरणांकडे आपण वळणार आहोत। तर आज पहिला मुद्दा आपण घेणार आहोत सारणी कशी तयार करायची याचा। त्रिकोणमितीय गुणोत्तर म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कोनांचे माप 0 म्हणजे एंगल सॉरी कोनाचे माप थीटा म्हणजे एंगल थीटा अशा पद्धतीने लिहून घ्यायचं। सारणी तयार करून घ्यायची 0° 30° 45° 60° 90° या पद्धतीने कोनांची मापं लिहायची। इथं ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणजे त्रिकोणमितीय गुणोत्तर म्हणजे साइन कॉस टॅन कोसेक सेक आणि कॉट असे लिहून घ्यायचे। आता सारणी तयार करण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। पहा तुम्हाला यापूर्वी 30-60-90 आणि 45-45-90 अशी दोन प्रमेय झालेली आहेत दुसऱ्या प्रकरणामध्ये। त्यावेळेस तुम्ही अभ्यासलंय की 30° कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते आणि 60° कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते। हे लक्षात ठेवण्याचं टेक्निक आहे। पहा की साईन गुणोत्तर जेव्हा आपण लिहितो तेव्हा साईन 0 हा 0 लिहायचा, 30 लिहिताना मात्र 30° कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी दॅट इज साइड अपोजिट टू 30° अँगल इज हाफ टू द हायपोटेनियस म्हणजे 1/2, साइड अपोजिट टू 60° इज √3/2 द ऑफ द हायपोटेनियस म्हणजे 60° कोणासमोरील बाजू कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते तशा पद्धतीने लिहून घ्या कर्णी 3/2। 45-45-90 प्रमाणात आपण असं पाहिलेलं आहे की 45° कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते, साइड अपोजिट टू 45° अँगल इज 1/√2 टू द हायपोटेनियस दॅट इज म्हणून 45°चा जो अँगल आहे त्याचं साइन गुणोत्तर जे आहे त्याची किंमत 1/√2 अशी येते। म्हणजे साइन 0° झाला, 31/2 झाला, 45 1/√2 झाला, 60° √3/2 झाला आणि 91 येणार आहे। आता कॉस लिहिताना काय करायचंय की हे जे आलेले गुणोत्तर आहे यांना फक्त उलट लिहायचंय। उलट म्हणजे कसं, तर हा 1 प्रथम लिहा, त्यानंतर √3/2 लिहा, त्यानंतर 1/√2 लिहा, हा 1/2 लिहा आणि इथला 0 इथे लिहा। समजले? आता साइन भागिले कॉस केल्यानंतर आपल्याला टॅन गुणोत्तर मिळतं हे आपण इयत्ता 9वीला पाहिलेलं आहे। ओके, म्हणजे साइन भागिले कॉस बरोबर टॅन आहे हे तुम्हाला माहिती आहे। मग आता आपण साइन म्हणजे 0 आणि 0 ला 1 ने भागलं तर आपला भागाकार काय येतो, 0। ओके, 1/√3/2 जर केलं तर 2 ला 2 कॅन्सल होईल म्हणजे मिळेल आपल्याला 1/3। इथे 1/2 भागिले 1/2 म्हणजे हे पूर्णपणे कॅन्सल होणार आहे सो आपल्याला 1 मिळणार आहे। √3/2 आणि 1/2 केलं तर 1/2 जाईल म्हणजे शिल्लक राहील फक्त आपला √3 आणि 1/0 हा अजून डिफाईन झालेला नाही किंवा ठरवता येत नाही सो इथं नॉट डिफाइन्ड किंवा ठरविता येत नाही असं लिहा। येते लक्षात? आता पुढचं जे गुणोत्तर आहे ते आपण पाहणार आहोत कोसेक थीटा। कोसेक थीटा मीन्स 1/sin θ म्हणजे साइन गुणोत्तर जे आहे त्या साइन गुणोत्तराची किंमत ही अंशछेद रूपात असेल तर अंशाचा छेद करा आणि छेदाचा अंश करा म्हणजेच या साइन गुणोत्तराला उलट करा। आता इथं आहे 0, याला उलट करायचं म्हणजे 0/1 आहे, याला उलट करायचं म्हणजे 1/0 येणार
मग वन अपॉन झिरो येणार आहे, मग तो ठरवता येतो का? नाही. सो इथे लिहा, ठरवता येत नाही, किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता नॉट डिफाइंड. ओके, आता याला उलट करा, साधे टू येईल. याला उलट करा, रूट टू बाय वन असं लिहिलं तरी चालेल. ओके, याला उलट केलंय टू अपॉन रूट थ्री येणार आहे, आणि एकला उलट केलं तरी एकच मिळणार आहे, कारण एक छेद एक म्हणजेच एक. ओके, आता याच पद्धतीनं आपल्याला पुढचं गुणोत्तर घ्यायचं, ते आहे सेक थीटा. सेक थीटा मीन्स वन अपॉन कॉस थीटा. वन अपॉन कॉस थीटा म्हणजे कॉस गुणोत्तराची जी किंमत आहे ती किंमत आपण फक्त इथं काय करणार आहोत, उलटी लिहिणार आहोत. अंशाचा छेद छेदाचा अंश, एक छेद एक, दोन छेद करणी तीन, रूट टू बाय वन, त्याला उलट केलंय दोन छेद एक किंवा दोन. आता इथे झिरो आहे, झिरो अपॉन वन, दॅट इज वन अपॉन झिरो, दॅट इज ठरविता येत नाही किंवा नॉट डिफाइंड, किंवा यालाच तुम्ही काय म्हणता, ठरविता येत नाही. समजलंय सगळ्यांना? आता पुढचं आहे, पहा कोणतं गुणोत्तर असणार आहे सांगा, कॉट गुणोत्तर. कॉट म्हणजे काय, एक छेद टॅन थीटा, म्हणजे टॅन गुणोत्तर मी उलट करणार आहे. झिरो अपॉन वन, उलट केलं वन अपॉन झिरो आलं. वन अपॉन झिरो म्हणजे काय, नॉट डिफाइंड, किंवा ठरविता येत नाही. ओके, पुढे आता हे जे टॅन गुणोत्तर आहे याला उलट करायचंय, वन अपॉन रूट थ्री आहे, ते काय मिळेल, रूट थ्री. याला उलट करा, मिळेल काय, वन अपॉन वन, दॅट इज वन, रूट थ्री बाय वन आहे, सो हे होईल वन अपॉन रूट थ्री. आता इथे नॉट डिफाइंड आहे, ठरवता येत नाही, म्हणजेच इथं काय असणार आहे, वन अपॉन झिरो, बरोबर आहे. मग ह्याला उलट केल्यावर आपल्याला काय मिळेल, झिरो अपॉन वन, आणि झिरो अपॉन वन म्हणजेच झिरो. येते लक्षामध्ये? हवं तर पहा, मी अशा पद्धतीनं खाली झिरो अपॉन वन इज इक्वल टू झिरो, वन अपॉन झिरो इज इक्वल टू नॉट डिफाइंड, किंवा ठरवता येत नाही, अशा पद्धतीनं लिहून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं किमतीचा तक्ता खूप सोपा आहे, पुन्हा एकदा एक्सप्लेन करते, कारण तो खूप महत्वाचा आहे. पहा, तक्ता करताना कसा करायचा आहे, त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे आणि कोणाचे माप, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आणि अँगल थीटा, अशा पद्धतीनं आपल्याला कॉलम्स करायचे आहेत. थीटा घ्यायचा आहे शून्य, तीस, पंचेचाळीस, साठ आणि नव्वदचा. तर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपण घेणार आहोत साईन, कॉस्ट आणि कोसेक, सेक आणि कॉट, अशा पद्धतीनं. आता साईन झिरो, झिरो लिहा, थर्टी, मग तीस अंश कोणासमोरील करण्याच्या, तीस अंश कोणासमोरील बाजू करण्याच्या निम्मी किंवा हाफ असते, सो हाफ लिहिलं. साठ अंश कोणासमोर बाजू करण्याच्या करणी तीन छेद दोन पट असते, सो रूट थ्री बाय टू लिहिलं. आणि 45 डिग्री, पंचेचाळीस अंश कोणासमोर बाजू करण्याच्या एक छेद करणी दोन पट असते, सो ते लिहिलं. हे त्या लक्षात, आणि साईन 91 लिहिलंय. हेच तुम्ही सेमी माध्यमाची मुलं, तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रमेय पाठ करा आणि त्या पद्धतीनं ते लक्षात ठेवा, वेल अँड गुड आहे. आता इथे पहा, पुढे काही थेरमचा वापर नाही, आता डिरेक्टली तुम्ही लिहू शकताय. साईन गुणोत्तर लिहिले तर कॉस लिहिताना याला डायरेक्ट उलट करायचंय, वन रूट थ्री बाय टू, वन अपॉन रूट टू, वन हाफ आणि झिरो. टॅन लिहिताना साईनला कॉसने भागायचंय, म्हणजेच शून्य छेद एक म्हणजे येईल शून्य, एक छेद दोन याला भागलं, छेदाला छेद जाईल म्हणजे एक छेद करणी तीन येणार, एक छेद करणी दोन भागिले एक छेद करणी दोन एक येईल, याने याला भागलं तर मिळणार काय, करणी तीन किंवा रूट थ्री. आणि वन अपॉन झिरो दॅट इज नॉट डिफाइंड, किंवा ठरवता येत नाही, कळालं. कोसेक थीटा, कोसेक थीटा म्हणजे वन अपॉन साईन थीटा, म्हणजे साईनला उलट करायचं, झिरो अपॉन वन दॅट इज वन अपॉन झिरो, अँड वन अपॉन झिरो दॅट इज नॉट डिफाइंड, किंवा ठरवता येत नाही. उलट केलं याला टू आलं, याला उलट केलं रूट टू आलं, याला उलट केलं टू बाय रूट थ्री आलं, याला उलट केलं वनला वन अपॉन वन दॅट इज वन. ओके, सेक थीटा, सेक म्हणजेच काय, तर वन अपॉन कॉस थीटा, वन अपॉन कॉस थीटा म्हणजेच काय, इथं जायचंय कॉसमध्ये, बरोबर. आपल्याला कॉस थीटा हे गुणोत्तर वन अपॉन करायचंय, म्हणजेच याला उलट करायचंय, एकला उलट केल्यावर एकच मिळणार आहे.
याला उलट करा 2/√3, याला उलट करा √2, याला उलट करा 2 आणि याला उलट केल्यावर काय मिळणार आहे, नॉट डिफाइंड किंवा ठरवता येत नाही. सेम वेन आपल्याला पुढच्या गुणोत्तराकडे वळायचे, दॅट इज कॉट थीटा. कॉट थीटा इज इक्वल टू 1/tan θ, दॅट इज 0. आता 0 काढायचंय, मग आता टॅन गुणोत्तर आहे 0, बरोबर. मग 0/1 होतं ते, बरोबर. आता 1/0 होणार आहे, मग 1/0 म्हणजे ठरवता येत नाही. इथं 30, इथं काय आहे 1/√3, उलट √3, याला उलट केलं 1 मिळालं, याला उलट केलं 1/√3 मिळालं, कारण √3 म्हणजेच काय आहे, √3/1 आहे. याला उलट केल्यानंतर 1/√3 मिळणार आहे. नॉट डिफाइंडला जर उलट केलं आपलं तर काय मिळेल, पहा 1/0 आहे हा, म्हणजे 1/0 उलट केलं तर 0/1 मिळेल, दॅट इज 0. अशा पद्धतीनं हा तक्ता खूप छान पद्धतीनं लक्षात ठेवा. आता आपण पुढचं उदाहरण घेणार आहोत 4.1 मधलं, आणि ते आहे उदाहरण क्रमांक 4. ओके, उदाहरण क्रमांक 4 काय पहा. इफ जर 5 sec θ − 12 cosec θ इज इक्वल टू 0, देन तर sec θ cos θ and tan θ इज इक्वल टू ? तर आपल्याला ह्या किमती काढायच्या आहेत sec, cos आणि sin च्या. कळालंय? आता दिलंय काय पहा, 5 sec θ − 12 cosec θ, 5 sec θ − 12 cosec θ इज इक्वल टू 0 दिलेलं आहे, आणि आपल्याला या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. ओके, मग 5 sec θ ह्याचं पक्षांतर करा, इज इक्वल टू 12 cosec θ. आपण सेकला सेकचेद कोसेक करूया, सेकचेद कोसेक इज इक्वल टू काय येईल पहा, 12, इकडचा 5 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड झाला. ओके, आता मी आधी हा सेक अपॉन कोसेक इज इक्वल टू काय येतं हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार. सेक थिटा अपॉन कोसेक थिटा, आत्ताच तुम्ही काय पाहिलं, सेक थिटा म्हणजेच 1 cos θ, कोसेक थिटा त्याला भागिले, सो भागिलेचं साईन केलेलं आहे पहा, डिव्हायडेड बाय. कोसेक थिटा म्हणजेच काय, तर 1/sin θ, म्हणजे 1 cos θ / 1 sin θ. ओके, आता 1 cos θ आहे असंच मांडा, भागिलेचे गुणिले करा, म्हणजे आपल्याला याचा गुणाकार व्यस्त घ्यावा लागेल. एखाद्या संख्येनं भागणं म्हणजेच त्याच्या गुणाकार व्यस्तानं गुणणं होय. ओके, मीन्स आता 1/sin θ आहे, तर तो काय होईल, 7 θ/1, कारण ह्याचा मल्टिपल इन्व्हर्स काय, 7 θ/1 आहे. ओके, मग इथे मिळेल काय पहा, 7 θ / 7 θ आणि 7 cos θ / 7 cos θ, म्हणजे 7 θ/cos θ, आणि 7 cos म्हणजेच काय, तर 10 θ. येते लक्षात? म्हणजेच तुम्हाला हे हवं तर तुम्ही कंसात घाला, म्हणजे काय होईल की तुम्हाला हे कळेल की मी इथं काय केलेलं आहे. हा tan θ मी इथं डिरेक्टली लिहू शकते का, लिहू शकते, परंतु हे एक्सप्लेनेशन खूप महत्वाचं आहे. येते लक्षात? देअरफोर tan θ इज इक्वल टू 12/5 आलं. आता जर tan θ = 12/5 आलेलं आहे, तर आता आपल्याला आपण जी गणित आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे त्या पॅटर्नमध्ये आपण आता आलेलो आहोत. आता आपण सोडवू शकतोय पहा, tan θ = 12/5, आकृतीमध्ये आकृती काढलेली आहे पहा, आकृतीमध्ये अँगल C θ घेतलाय, B 90 घेतलेला आहे, tan θ आहे म्हणजे सम्मुख भुजा भगिले लगतची भुजा, अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड, दॅट इज अपोजिट साइड आहे माझी AB. पहा, tan θ = AB/BC, ऍडजेसंट साइड BC आहे पण इज इक्वल टू दिलेले 12/5, सो AB इज इक्वल टू 12K अँड BC इज इक्वल टू 5K. समजले इथपर्यंत? आता हे मी एक्सप्लेन नाही करणार के का घेतलाय ते, तुम्हाला कळतंय कालच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हे घेतलेलं आहे. ओके, आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार AC तुम्हाला फाइंड करता येईल. ओके, AC² इज इक्वल टू AB² + BC². AB आहे माझा 12K, 12K² BC आहे माझा 5K, 5K² म्हणजेच काय, 144K² + 25K² उत्तर किती येणार आहे पहा, 169K² येते लक्षामध्ये. म्हणजे आता इथं टेकिंग स्क्वेअर रूट, AC = तुम्हाला काय मिळेल पहा, 13K किंवा 13K. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? पहा, पायथागोरसचं प्रमेय कसं वापरलंय या आकृतीमध्ये, AB² + BC² घेऊन. ओके, आणि या पद्धतीनं आपण लिहिलेलं आहे. येते लक्षात? AC इज इक्वल टू आपल्याला काय मिळालेलं आहे, तर 13K. ओके, आता आपल्याला कोणतं गुणोत्तर घ्यायचं आहे, तर त्यांनी पहिला विचारलाय sec θ. मग आता sec θ म्हणजेच काय, तर sec θ म्हणजे आपण कुणाला उलट केल्यावर sec θ मिळतो, कॉसला.
बरोबर की नाही. पण आता डायरेक्टली तुम्ही बोलू शकता कारण तुम्हाला आता समजायला लागलेलं आहे सेक थीटा म्हणजे काय. तो आपण आता डायरेक्ट घेऊया. सेक थीटा म्हणजे इथे बरोबर थीटा सेक म्हणजेच काय येईल पहा कर्ण बरोबर. कर्ण भागिले काय येणार आहे कोणा लगतची बाजू. कर्ण काय आहे एसी. कोणा लगतची बाजू काय आहे बीसी. एसी आपण काढलाय का 13 के. सो मला काय मिळणार आहे पहा 13 के/5 के म्हणजेच 13/5. आले लक्षात सगळ्यांच्या. आता पुढचं जे गुणोत्तर आहे ते तुम्हाला शोधायचंय ते कोणतं आहे पहा कॉस थीटा. पुढचं गुणोत्तर आहे कॉस थीटा. कॉस थीटा बरोबर काय असणार आहे आठवा कोणा लगतची बाजू भागिले कर्ण. कोणा लगतची बाजू म्हणजे कोण बीसी. कर्ण म्हणजेच काय एसी दॅट इज ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. बीसी किती आहे माझा 5 के. ओके हायपोटेनियस किती आहे कर्ण किती आहे 13 के. ओके म्हणजे मिळेल काय 5/13. समजले का पहा सगळ्यांना. ओके आणि आता पुढचं काय विचारलंय पहा साईन थीटा. साईन थीटा इज इक्वल टू काय येईल पहा. तर साईन थीटा इज इक्वल टू काय असणार आहे कोणा समोरची बाजू भागिले कर्ण किंवा अपोजिट साइड ऑफ थीटा अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड नाव घ्या त्याचं. अपोजिट साइड आहे माझी ए बी थीटाच्या समोरची अपॉन हायपोटेनियस दॅट इज एसी इज इक्वल टू ए बी माझा काय येणार आहे 12 के. एसी इज इक्वल टू काय 13 के. सो आपला रेशो काय येणार आहे 12/13. अशा पद्धतीनं समजून घ्यायचंय. कळालंय का पहा उदाहरण सगळ्यांना. पाचवं उदाहरण पहा काय आहे. इफ जर टॅन थीटा इज इक्वल टू 1 देन तर साईन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू ? दॅट इज वी वॉन्ट टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ साईन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा. ओके आता इथे दिलेलं काय आहे तर दिलेलं आहे टॅन थीटा इज इक्वल टू 1. परंतु तुम्हाला माहिती आहे काय परंतु टॅन 45 ची किंमत किती असते. तर परंतु टॅन 45 इज इक्वल टू 1. ओके टॅन थीटा तुम्हाला 1 दिलेला आहे बट टॅन 45 1 आहे. सो देअरफोर थीटा इज इक्वल टू काय येणार आहे 45. येते लक्षात. म्हणजे आपल्याला थीटाची किंमत किती मिळालेली आहे 45. ओके आपण सेमीच्या मुलांच्या बाबतीत बोलायचं तर टॅन थीटा इज इक्वल टू 1 दिलेला आहे. अल्सो टॅन 45 इज इक्वल टू 1 अँड देअरफोर थीटा इज इक्वल टू 45. दॅट इज टॅन थीटा इज इक्वल टू 10/45. टॅन टॅन कॅन्सल झाले थीटा इज इक्वल टू 45 आलं. अशा पद्धतीचं ते कॅल्क्युलेशन आहे. ओके आता पहा आपल्याला व्हॅल्यू ज्याची काढायची ती लिहून घेणार आहे मी. साईन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा. आता थीटाची व्हॅल्यू घालून घ्या. साईन 45 प्लस कॉस 45 सेक 45 प्लस कोसेक 45. कळालं. आता तुम्ही किमतीचा तक्ता नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पेपर मिळणार आहे ना त्यावेळेस पेपरच्या मागच्या बाजूला किमतीचा तक्ता आखून घ्या. जर सगळ्या तुमच्या किमती पाठ असतील तर प्रॉब्लेम नाही. परंतु किमती पाठ नसतील तर जम्बलिंग व्हायला नको ऐन वेळेला. म्हणून आपल्याकडे तो तक्ताही असला तर ते बेटर राहतं. आता साईन 45 साईन 45 तुमचा किती असतो 1/√2 प्लस कॉस 45 कॉस 45 आपला किती असतो 1/√2. ह्या सोप्या व्हॅल्यू आहेत. ह्या दोन्ही सेम असतात. हे तुमचं पाठ आहे. सेक 45 आता सेक 45 काढण्यासाठी मी परत तक्ता आणलाय पहा. सेक 45 माझं किती आहे 2. ओके आणि पुढे तुम्हाला कोसेक 45 लागणार आहे. सो कोसेक 45 किती आहे पहा तुमचं 2. ओके मीन्स 2+√2. अरे लक्षामध्ये. आता इथे पहा दोन्हीचा छेद समान आहे. अंशामध्ये आपण आहे तो 2 आहे असंच लिहि पहा. 2 आहे असंच लिहिलं आणि हा 1 + 2 झाला. हवं तर इथं मी पुन्हा लिहिते पहा 1+1/√2 / हा 2 काय झाले 2√2. आलंय का लक्षामध्ये तुमच्या. हेच लिहिले मी आता 1+1 दॅट इज 2/√2/2√2. कळालंय. आता हा 2√2 ला आपल्याला यानं काय करायचंय डिव्हाइड करायचंय. म्हणजेच तुम्ही कसं लिहिताय पहा 2/√2 /
टू रूट टू. कळालं का? आता पहा, एखाद्या संख्येनं भागायचं म्हणजेच त्याच्या गुणाकार व्यस्तानं गुणायचंय. मग टू अपॉन रूट टू हे समांडलाय, भागिलेची गुणिले केले, याला उलट केले म्हणजे वन अपॉन टू रूट टू आलं. कळालंय? या दोनला हा दोन जाणार आहे म्हणजे मिळेल काय पहा, वन आहे असाच रूट टू इंटू रूट टू, दॅट इज वन. पहा इथे काय मिळालंय तुमचं, हा टू टू कॅन्सल झालाय, रूट टू इंटू रूट टू म्हणजे वन अपॉन रूट टू इंटू रूट टू म्हणजेच काय येणार आहे, इज इक्वल टू वन अपॉन रूट टू ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, दॅट इज रूट टू ला, इथे रूट टू आहे त्याचा स्क्वेअर आहे, बरोबर की नाही? दोन पद्धतीने करता येते, वर्गाला वर्गमूळ घालवले, स्क्वेअर कॅन्सल स्क्वेअर रूट, यू विल गेट वन हाफ. ओके, दॅट इज इथला दोन आणि वरचा एकच. किंवा तुम्ही असंही करू शकता, काय रूट टू चा स्क्वेअर आहे म्हणजेच काय, रूट टू इंटू रूट टू, बरोबर की नाही? बेदुने चार, वर्गमूळ चार म्हणजेच दोन. कोणत्याही पद्धतीने जा, शेवटी उत्तर तुम्हाला एकच मिळणार आहे, येते लक्षामध्ये? आणि म्हणून वन अपॉन रूट टू ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू वन हाफ. आणि म्हणून आपल्या ह्या रेशोची जी किंमत आहे, याची किंमत आलेली आहे वन हाफ. सो तुम्ही चौकोन करून ते लिहू शकता. अंडरस्टँड? समजलंय का पहा तुम्हाला?